माझ्या मतदारसंघामधल्या शेतकऱ्यांची आज ही अवस्था अशीच आहे जी पूर्वी होती. फेडरल सेपरेशन चालू झालेलं आहे पण त्याला गती देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघामधले जे उपकेंद्राची 5 उपकेंद्र मंजूर आहेत पण ते अजून चालू झाले नाहीत अध्यक्ष महोदय. एसीएफ मधून माळुंब्रेला पैसे आहेत, 2020 पासून ते 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे. त्याही विषयामध्ये अध्यक्ष महोदय मला माननीय मंत्री महोदयापासून माननीय डिशीप साहेबांकडून उत्तर पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलाय. मला त्यांना यानिमित्ताने सांगायचं आहे की त्यांच्या मतदारसंघाकडे आमचं विशेष लक्ष आहे आणि म्हणून कृषी धोरण 2020 एसीएफच्या माध्यमातून आपण 33/11 केव्ही उपकेंद्र जे आहे मुळामरा उपकेंद्र याचा वर्क ऑर्डर दिलेला आहे, त्याला निधी देखील आपण दिलेला आहे, त्याचं काम देखील आता आपण सुरू केलेलं आहे. आरडीएसएसच्या अंतर्गत आपण ऍक्च्युअली 5 नवीन उपकेंद्र मागितले होते, आपण 5 मागितले, आम्ही 7 दिले आपल्याला. त्याच्यामध्ये लिंबाळा, उशीव, अजनी, याकतपूर, सायकन चिंचोली, रामलिंग, मुदगड आणि बोरफळ. आपण हालसी हत्तरगा आणि येल्लोरी जे मागितले होते त्याच्याऐवजी रामलिंग, मुदगड आणि सायकन चिंचोलीला आपल्याला करावे लागले कारण जागा तिथे उपलब्ध होती. या संदर्भात सगळी प्रोसेस पूर्ण केली आहे. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही वर्क ऑर्डर इश्यू करून हे काम या ठिकाणी सुरू करू. तिसरं, आपण क्षमता वाढीच्या संदर्भात सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये औसाचं जे आहे तिथे अतिरिक्त 5 MVA याचं काम सुरू झालेलं आहे आणि आरडीएसएस मधनं आपण अजून 11 उपकेंद्रांमध्ये क्षमता वाढ सुरू केलेली आहे ज्याच्यामुळे आता ही क्षमता दुप्पट होणार आहे. म्हणजे 5 MVAच्या ऐवजी अजून 5 MVA अशी 10 MVA ही क्षमता त्या ठिकाणी होणार आहे. हे दुसरं जे काम आहे ते साधारण 2 ते 3 महिन्यात सुरू होईल, त्याचे टेंडर आमचे ऑलरेडी झालेले आहेत. आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या संदर्भात देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे की 723 ट्रान्सफॉर्मर आपल्या इथले वेळोवेळी जे खराब झाले ते सगळेच्या सगळे आता रिपेअर केले आहेत आणि आता नवीन सिस्टीम आपण सुरू केली आहे. पूर्वी आपल्याकडे रिपोर्टिंग व्हायचं मग कधी कधी 15 दिवस लागायचे, महिना लागायचा, आता ऑनलाईन रिपोर्टिंग सिस्टीम उभी केली आहे. ऑनलाईन रिपोर्टिंग सिस्टीमवर जर आपण रिपोर्ट केला तर रिपोर्ट झाल्यापासून 3 दिवसांमध्ये ते रिपेअर झालं पाहिजे आणि जर नाही झालं तर त्याची जबाबदारी आम्ही फिक्स करतोय. आता आम्ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे यापुढे आपण ऑनलाईन रिपोर्टिंग त्या ठिकाणी करावं आणि याचा ऍप इतका सोपा आहे की त्या ऍपवर सगळं त्या ट्रान्सफॉर्मरची माहिती ऑटो पॉप्युलेट होते, त्यामुळे सामान्यातला सामान्य नागरिक देखील त्याच्यावर अशा प्रकारची आपली तक्रार दाखल करू शकतो आणि ती तक्रार दाखल झाल्यापासून 3 दिवसात ते करण्याचा प्रयत्न आमचा आहे. सुरुवातीला कदाचित 3-5 होतील पण हळूहळू 3 दिवसापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा जो एसीएफ फंड होता, मी मागच्या 2-3 अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करतोय की तो जवळपास 2000 कोटी त्याच्यामध्ये असताना तो बहुतेक बंद केलेला आहे. तो तर ते जर परत आपण रिइन्स्टेट करू शकलो तर असे बरेच सबस्टेशन त्या माध्यमातून आपण खरं उभा करू शकतो. माननीय अध्यक्ष महोदय, आता आपण आपल्याला कल्पना आहे, आपण विभागाचे राज्यमंत्री देखील राहिला आहात, तर आरडीएसएसची योजना आपण सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये जे काही ट्रान्सफॉर्मर्स आहेत त्याची कॅपॅसिटी वाढवणे हा त्याच्यातला कंपोनंट आहे. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर्स बदलणे हा त्याच्यातला कंपोनंट आहे आणि याच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा यावेळेस बजेटमध्ये देखील आपण त्याकरता पैसे दिलेले आहेत. त्यामुळे आपण जे काही या ठिकाणी मांडलेलं आहे मला असं वाटतं की या दोन्ही तिन्ही योजनांच्या अंतर्गत निश्चितपणे ते काम यापुढे आपण करणार आहोत. तथापि आपण जी सूचना केली आहे मी ती तपासून पाहिल आणि ती देखील ऍडिशनली करायची आवश्यकता असेल तर जरूर त्याचा विचार केला जाईल. प्रश्न असा आहे की आरडीएसएस मध्ये येणाऱ्या टप्प्यामध्ये ज्या लाईन्स त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊस शेतीवरून जातात त्या शिफ्ट करण्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन आपण करणार का? अध्यक्ष महोदय, तपासून पाहण्यात येईल. आरडीएसएस योजना ही तशी ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता आहे, त्याच्यामध्ये काही ठिकाणी ऑटोमॅटिकली या गोष्टी होणार आहेत, तथापि निश्चित ते आपण तपासून पाहू. आणि सन्माननीय सातपुते साहेबांनी जो विषय मांडलेला आहे की काही कॉन्ट्रॅक्टर कामं घेऊन ठेवतात आणि मग ते त्यांनी केले नाही आणि पुन्हा त्यांनाच कामं मिळाल्यात,
तर हे देखील पडताळून पाहण्यात येईल आणि तशा प्रकारच्या कडक सूचना देण्यात येतील. खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये उभं केले नाकारता येत नाही अध्यक्ष महोदय. परंतु एक आहे की आता 50-60 वर्ष झाली आपली सगळी सिस्टीम आपण उभी केलेली आहे, पण सिस्टीम इम्प्रूव्हमेंट या विषयावर आपण काही धोरण निश्चितपणे करणार आहात काय? जी आरडीएसएसची योजना आहे ही मुळातच सिस्टीम इम्प्रूव्हमेंटचीच योजना आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करता 39,000 कोटी रुपयाचा आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. याच्या जवळजवळ आता आमचे सगळे टेंडर्स म्हणजे काही निघाले आहेत काही निघत आहेत, पुढच्या 3-4 महिन्यात आम्ही ते सगळे काढतो. त्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, जुनं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करणं हा सगळा याचा भाग आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे आतापर्यंत काय व्हायचं की जिल्ह्यातनं मागणी खूप यायची पण तेवढा पैसा काय आपण देऊ शकायचो नाही, पण आता हे मिशन हातामध्ये घेतल्यामुळे केंद्र सरकारने मदत केल्यामुळे आता जिल्ह्यांना नीट निधी देऊ शकतो. म्हणजे अगदी अभिमन्यू पवारांनी प्रश्न विचारलाय म्हणून त्यांच्या एकट्या औसा तालुक्याला 325 कोटी रुपये आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. असं जवळजवळ प्रत्येक तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. तर आपण म्हणतात त्याप्रमाणे सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करताच हे काम आपण हातामध्ये घेतो. पावसाळी अधिवेशनामध्ये आपण कमिटमेंट केलं होतं. आज माझा तालुका मला वाटतं राज्यामध्ये एकमेव आहे जिथे एक गाव एक दिवसीय एमएसईबीची पूर्ण योजना संपूर्ण तालुक्यामध्ये राबवली गेली आणि आपण मला कमिटमेंट केलं होतं की त्यामध्ये जो आवश्यक निधी जो लोकांच्या मागणीतून येईल तो दिला जाईल. नाही, मीटिंग लावायची आवश्यकता नाही. मी ऑलरेडी सूचना दिलेली आहेत की त्याची व्यवहारता तपासून आणि ते जर शक्य असेल तर ते केलं पाहिजे अशा प्रकारे आपण ऑलरेडी सांगितलं, तुम्हालाही आपण ते कळवलेलं आहे. आणि आपण जे सांगितलं की बाबा निधी अजून त्या ठिकाणी आवश्यक आहे तर आवश्यकतेनुसार आपण निश्चितपणे निधी त्या ठिकाणी देऊ. त्यामुळे आता 178 कोटी दिले आहेत, त्याच्यात अजून काय आवश्यकता आहे ती तपासण्यात येईल आणि तसा आवश्यकतेप्रमाणे निधी देण्यात येईल.